आपल्याला कळलं पाहिजे की हा कप आहे का, हा पितळ आहे का, हा वाटर आहे का. आज आपल्याकडे मधुमेह म्हणजे वाताशीच होऊन येतोय, पण बऱ्याच वेळा अर्ली स्टेज मध्ये जेव्हा पेशंट अगदी यंग असते, आज आपल्याकडे असं पण पाहिलं आपण टाईप 2 डायबिटीसचा एज राहिलेला नाही. आज आपण म्हणायचो आहे की 44 येत नाही, पण असं काही नाही. आज माझ्याकडे 25-28-30 वर्षाचे पण लोक आहेत की ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे, सिरम इन्सुलिन लेव्हल नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा वेळेस जर का फक्त ओव्हरवेट, फक्त वाढलेलं वजन, फक्त मेन हा एकच त्याच्यामध्ये कारण असेल, तर आपण नक्की म्हणू शकतो की हो हा दिवस आहे. जेव्हा ग्लायकोजन आपल्या बॉडीमध्ये असतं तेव्हा बॉडी ते ग्लुकोज स्टोअर
स्नेह हेतू कपटोच्च सर्व कपट जो काही आहार विहार आहे त्याच्यामुळे जे काही होणार आहे ते आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. कपामुळे स्क्लेरिंग आणि संचिती होत असते. आता लक्षात घ्या इम्पॉर्टंट डिसीज मध्ये काय होतं. जनरली स्टेज वन तीन फेजेस टाईप टू च्या असतात. फेज वन मध्ये इन्सुलिन लेवल एलिवेटेड असतात ऍज वेल एज ग्लुकोज लेवल नॉर्मल असतात. याला प्री डायबिटीस असं म्हणू शकतो आपण. सेकंड मध्ये हायपर इन्सुलिनेमिया आणि हायपर ग्लायसेमिया म्हणजे दोन्ही वाढलेले आहे. इन्सुलिन पण वाढलेलं आहे आणि शुगर पण वाढलेलं आहे. आणि तिसऱ्यामध्ये मात्र फक्त शुगर वाढलेली आहे. इन्सुलिन मात्र कमी व्हायला लागतं आणि इथून थोडं बीटा सेल डॅमेज होतो आणि इन्सुलिन द्यायला लागतं. रिस्क फॅक्टर्स तुम्हाला पाहू जात नाही. ग्रुप आपल्याला माहिती आहे. सिम्पटम्स सगळे माहिती आहेत. कमी जात नाही. हॅपेटाईट चेंजेस, ब्लड प्रेशर, वेट चेंजेस. वेट चेंजेस जेव्हा मी म्हणतो की बऱ्याच वेळा असंही होतं की अचानक वेट गेन किंवा अचानक वेट लॉस. बऱ्याच वेळा डायबिटीसचा पेशंटच आपल्याकडे सापडतोच तेव्हा की तो वेट लॉस त्याच्यामध्ये अचानक झालेला असतो. हेडेक्स आहेत. स्किन इन्फेक्शन. बऱ्याच वेळेस पेशंट आपल्याकडे स्किन इन्फेक्शनसाठी येतो आणि काही केलं ते बरं होत नसतं आणि तेव्हा आपण चेक करतो तेव्हा आपल्याला ते दिसून येतं की हा डायबिटिक पेशंट आहे. तर त्याच्यासाठी जेव्हा स्किन इन्फेक्शन आहे तेव्हा पण आपल्या डोक्यात हे असलं पाहिजे की हा डायबिटिक पेशंट आहे की नाही. कुठल्याही होत नाही ईस्ट इन्फेक्शन परत एकदा युटीआय रिकरंट ड्राय स्किन इचिंग नंबर्स त्यामध्ये पाहता येईल. हा इन्सुलिन रेसिस्टन्स साठी टिपिकल साइन्स जे प्रॅक्टिशनरना सगळ्यांना माहिती असणारे स्किन टॅग अँड ऍग्रिकल्स म्हणजे एक प्रकारे बऱ्याच वेळा पेशंट तक्रार करत असते. स्नेहासाठी आपल्याला साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे. साधारणतः श्लोक पटपोष्टी येत असतो वगैरे. वेट
एकच गोष्ट कृष्ण करीत नाही, एकच गोष्ट संतर्पण करीत अगोदर पण करतोय असं कसं. तर त्यांनी सांगितलं की कृष व्यक्तीमध्ये सामान्यतः जे रंध्र आहे असा कन्सेप्ट केला की स्तोत्ररंध्र जिथून आहार रस प्रत्येक पेशीपर्यंत जातो ती स्तोत्ररंध्र काही कारणास्तव बंद झालेली. जेव्हा तुम्ही तीळ तेलाने जे कृष्ण आहे कोणाने त्याच्याने ती रंध्र ओपन होतात आणि आहार रस पेशींपर्यंत पोहोचायला लागतो आणि मग असा कृष्ण माणूस पूर्ण होतो. मग त्यांना विचारलं की मग स्थूलामध्ये कसं होतं, तर स्थूलामध्ये पण ती रंध्र बंद झालेली असतात पण तीर्थे हे गुणाने कृष्ण असल्याने ते आत जाऊन कर्षण करायला लागतं असं अरुण दत्त लक्षात घ्या. तिरुतेल हे कृष्ण आहे गुण आहे म्हणून साधं तिरुतेल सुद्धा वापरलं तरी चालणार आहे. पण याच्यामध्ये आणखी काही रेफरन्स आहेत का तेही आपण बघूया. आपल्याला आणखी पण रेफरन्स त्याच्यामध्ये सापडलेले पुढे जेव्हा आपण बघतो साधारण अष्टावर चिकित्सा स्थान त्याच्यामध्ये उद्वर्तने कशा तो वर्गेन आरगुदा दिला. तर आरगुदीय नावाचा गण दिलेला आहे अष्टांगहृदयामध्ये. त्या गणातील औषधांनी किंवा त्याच्या चूर्णांनी किंवा त्याच्या बनवलेल्या काढ्यांनी उद्वर्तन करावं किंवा त्या काढ्यांना तेलाने सिद्ध करून तेल वर्धन करावं असं साधारण अष्टांगहृदयाला म्हणतो. परत नेहमी वर्ण करूयात आतो गमन रचन हा जो त्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे हा साधारणतः आभ्यंतर तेलपानासाठी आहे किंवा स्नेहासाठी आहे पण हा आपण बाह्य स्नेहासाठी वापरू शकतो. तो कसा ते बघूया. मेहिन बोलून करूया आदोवन रेचने स्निग्धस्थ सर्षपा अरिष्ट कुसुंब अक्ष करंज तेल. त्यांनी जे तेल काही सांगितले तर सर्षप तेल कुसुंब तेल करंज तेल आणि निंब तेल पण आलेले टीकेमध्ये. तर लक्षात घ्या निंब करंज तेल बाह्य स्नेहाला अत्यंत उपयुक्त याच्यामध्ये दोन्ही दृष्टीने पडू शकतं. तुम्ही जर बघितलं तर जसं आता आपण मागे सांगितलं की स्किन डिसीज होण्याची शक्यता यांना जास्त असते कारण मधुमेहामुळे एक प्रकारे लॅक्झिटी जिथे आली आहे त्यामुळे तिथे मेन क्लेम जिथे आहे जिथे पण कुठे पाणी साचणार आहे तुम्ही साधी गोष्ट आता पावसाळा आहे डबकं साचलं तर तिथे साधारण काहीतरी आळ्या तयार होतात किंवा काही जंतू तयार होतात. सेम तिथे जर तुमच्या शरीरामध्ये क्लेम आहे तर तिथे नक्कीच पुढे जाऊन स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. पण हे जर आपल्याला टाळायचं असेल अशा प्रकारे स्पर्श किंवा कुसुंब किंवा करंज म्हणून जर आपण बाह्य स्नेहासाठी वापरलं तर नक्कीच तिथे आपल्याला पेशंटमध्ये फायदा दिसून येतो आणि तिथे मेल जो आहे संचित मेल तो कमी व्हायला लागतो. म्हणजे पेशंट मला काय सांगतात की डॉक्टर आमचं वजन ठेवी म्हणून मला इंचेस लॉस हवा आहे. बऱ्याच वेळा वजन कमी करायला येणारे पेशंट डॉक्टर माझं वजन कमी होतं पण इंचेस लॉस त्या प्रमाणात होत नाही किंवा पोट आतच जात नाही. अशा ठिकाणी आपण आरोग्यदायी गणामध्ये उद्वर्तन वापरलं किंवा अशा प्रकारे करंज तेल वापरलं तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.